तर मुलांनो पान क्रमांक तीनवरती उत्क्रांती म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे तर उत्क्रांती याला इव्हॉल्युशन असे देखील म्हणतात तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल ठीक आहे तर पूर्वी जर आपण बघू मित्रांनो तर जे हत्ती होते तर त्यांना नावसुद्धा अतिशय वेगळे होते त्यांचे दात हे खूप मोठे आणि असे गोलाकार आणि फार मोठे असायचे त्यांच्या अंगावरती खूप जास्त असे केस असायचे तर अशा प्रकारचे हत्ती आपल्याला बऱ्याच अब्ज वर्षांपूर्वी जे आहे आपल्याला दिसायचे परंतु आता ज्या प्रकारचे हत्ती आपल्याला पाहायला दिसतात त्यांचे आधींच्या हत्तींच्या तुलनेमध्ये जे आहे ते दात जे आहे ते थोडे लहान झालेले आहे किंवा कानांचा आकारसुद्धा त्यांचा कमी झालेला आहे त्यानंतर आपण आपल्यावरच मानवांचे जरी उदाहरण घेतले तर मानवांच्या अंगावरती संपूर्णतः त्यांचे पूर्ण केस असायचे ठीक आहे तर त्यानंतर त्यांची जी चेहऱ्याची जी बनावट होती ती बंदरांसारखी असायची आधी त्यांना पाठीचा कणा जो होता तो ताट नव्हता तर त्यांना आपले दोन पाय आणि दोन हातांचे पंजे यांचा वापर करून चालावे लागत होते पण हळूहळू हळूहळू क्रमिक बदल होत गेले आणि मानव आपल्या दोन पायांवरती चालू लागला त्यांच्या अंगावरील जे केस आहेत ते कमी झाले त्यांच्या चेहऱ्याचा त्यांच्या जी कवटी आहे त्या कवटीचा आकार बदलला तर याच क्रमिक बदलाला आपण इव्हॉल्युशन असे किंवा उत्क्रांती असे म्हणत असतो तर ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांच्या विकास साधणारी असते यामध्ये जे वेगवेगळे जे सजीव असतात त्यांचा विकास होत असतो तर अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंत अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये आपल्याला करणे आवश्यक ठरत असते त्यानंतर दिलेलं आहे की नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल जे आहे ते घडून येत असतात म्हणजे आधी बंद्र अतिशय अविकसित अशा प्रकारे राहायचे त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये विकास होऊ लागला हळूहळू त्यांच्या पाठीचा कणा जो आहे तो ताट होऊ लागला नंतर ते दोन पायांवरती चालू लागले आणि विविध प्रकारे एका त्या बंदरांच्या प्रजातीमुळे आपण मानव जे आहे ते निर्माण झाले आणि जे आताचे मानव आहे तर त्यांना आपण होमो सॅपियन सॅपियन असं म्हणत असतो ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीव जीवजातीचा निर्माण हा होत असतो ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती म्हणजे बंदरांच्याच एका प्रजातीपासून क्रमिक बदल होत गेले आणि एकदम वेगळी प्रजाती तयार झाली आणि ती प्रजाती म्हणजे मानव तर बंदरांची प्रजाती आता अगदी वेगळी झालेली आहे आणि मानवांची प्रजाती आता अतिशय वेगळी झालेली आहे तर हे जे झालेलं आहे मित्रांनो ही जी हे स हा जो सर्व बदल आहे तो उत्क्रांतीमुळेच घडलेला आहे सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जनजीवन अस्तित्वात नव्हते सुरुवातीला अत्यंत साधीसाधी मूलद्रव्ये असावीत असा, असा अंदाज लावला जातो आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधीसाधी संयुगे तयार झाली असावीत त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने म्हणजे ज्याला आपण प्रोटीन म्हणतो ते आणि केंद्रामले तयार झाली असावी तर अशा निरनिराळ्या प्रक्रिया अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी ज्या आहेत प्राचीन म्हणजे अतिशय जुन्या अशा पेशी ज्या आहेत सेल्स ज्याला आपण म्हणतो त्या तया तयार झाल्या असाव्यात असं समजले जाते आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या जी आहे ती वाढू लागली असेल म्हणजे हे ह्या ज्या पेशी आहेत तर आजूबाजू जेवढे रसायनद्रव्य त्यांना मिळत असेल ते त्याच्यावर आपलं पोषण करत असतील आणि आपली संख्या वाढवत असतील असा अंदाज लावला जातो तर पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव किंवा जे सजीव सबोलताच्या परिस्थिती सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही त्यांचा नाश झाला असावा असा अंदाज जो आहे तो लावण्यात येतो आज मी तिला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत तर आपण बघू शकतो मित्रांनो किती ती साऱ्या भरपूर अशा वनस्पती म्हणजे झाडांच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यात आकार जटिलता यांची विविधता जी आहे ती असते म्हणजे अगदी एका पेशीच्या सगळ्या सजीवांपासून तर मोठ्या मोठ्या प्राण्यांनी आणि झाडांपर्यंत वनस्पतींपर्यंत आपल्याला विविध प्रकारची जी आहे सजीवे आपल्याला या पृथ्वीवरती पाहायला मिळतात त्यानंतर इथे म्हटलेल्या प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा जो अतिसूक्ष्म असा असतो तो एक एकाच पेशीने बनलेला अमिबा असतो पॅरामोशियम पासून ते महाकाय देवमासा देवमासा म्हणजे व्हेल मासा, मासा, मासा आणि मानव असा त्यांचा विस्तार तो तो। त्या जो आहे तो वा आढळतो त्यानंतर वनस्पतीमध्ये एकपेशीय सजीव कोणता आहे वनस्पतींमध्ये एकपेशीय सजीव कोणता आहे क्लोरेला क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत वडाचे झाड हे खूप साऱ्या पेशांनी बनून पेशींनी ब मिळून बनलेले असते तर अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आपल्याला आढळतात पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुवृत्तापासून तर दोन्ही ध्रुवांपर्यंत दोन ध्रुव कोणते एक दक्षिण ध्रुव आहे आणि एक उत्तर ध्रुव आहे तर दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळत असते म्हणजे जे सजीव आहेत तर सजीव प्राणी जे आहेत सजीव वनस्पती आहे या पृथ्वीवरती सर्वत्र पसरलेल्या आहेत ठीक आहे त्यामध्ये अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे ठीक आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जाणून घेण्याच्या घ्यायच्या आहे आणि बरेचसे रहस्य जे आहे ते निसर्गामध्ये अजूनही दडलेले आहेत तर सजीवांचा उगम व विकास या विषयीची विविध उपपत्ती आजवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे तर्क या ठिकाणी सांगितलेले आहेत यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे म्हणजे हे ज्या दोन सजीवांची उत्क्रांती आणि सजीवांचा क्रमविकास ह्या दोन जे सिद्धांत आहेत ते सर्वांना या ठिकाणी मान्य आहेत आणि सजीवांच्या सृष्टीचा अभ्यास करताना यांचा अभ्यास जो आहे हा या दोन सिद्धांताचा अभ्यास मुख्यतः केला जातो उत्क्रांतीचा सिद्धांत त्याला आपण थेअरी ऑफ इव्हॉल्युशन सुद्धा म्हणतो या सिद्धांतानुसार पहिला जीव सजीव पदार्थ जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला होता असं समजलं जातं काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली म्हणजे पेशी म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे अगदी सरळ आणि सोपे असे ते जीव असतात त्यांची निर्मिती झाली हजारो वर्षांनंतर या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने हे जे एकपेशी सजीव होते जसं आपण अमीबा बघितलेला आहे तर त्यामध्ये एकपेशी सजीवांमध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यामधून त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव या ठिकाणी विकसित झाले हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले या विकासाचा कालपट जवळजवळ किती कालपट म्हणजे वेळ किती आहे जवळजवळ तीनशे कोटी वर्षांपर्यंत यांचा जो हा विकास आहे तो होत राहिला सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी आहे म्हणजे सर्वत्र झालेला आहे सर्व अंगांनी होत गेला व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव जे आहे ते अस्तित्वात आले ठीक आहे तर यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते जी संघट संघटनात्मक उत्क्रांती आहे याला आपण संघटनात्मक उत्क्रांती असं म्हणत असतो भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्व पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास जो आहे हा त्याला आपण काय म्हणत असतो उत्क्रांती म्हणत असतो